देशात कोरोना संकट आले असून दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 15 व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये बुलढाणा येथील 5 पैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तसेच 4 रुग्णालयात दाखल आहे. चिखली येथील 3, शेगाव 3, खामगाव चितोळा 2, देऊळगाव राजा 1, सिंदखेड राजा 1 असा एकूण 15 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासन प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे, मात्र यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता घरातच राहावे, सुरक्षित राहावे यासारख्या महत्वपूर्ण सूचना देण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खामगाव शहरात ध्वजसंचलन करण्यात आलं. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन पासून फरशी मेन रोड, सर्की लाईन, मस्तान चौक, एकबोटे चौक, टावर चौक, नांदुरा रोड, शेगाव रोड या प्रमुख मार्गावरून ध्वजसंचलन करण्यात येऊन शहर पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला. विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून मोहम्मद फारूक.